विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। लातूर आयकॉन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचे गेले प्राण, रुग्ण नातेवाईकांचा आरोप। प्रतिनिधी कावेरी विभूती, लातूर। शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे रुग्ण नातेवाईकांनी केला तक्रारी अर्ज दाखल। रुग्ण नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश, पोलीस प्रशासनाचा मोठा फौजपाठा घटनास्थळी दाखल। प्रशासनाने पारदर्शकपणे निपक्षपाती तपास करून त्वरित गुन्हा नोंद करावा, रुग्ण हक्क संरक्षण समितीची मागणी। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। संरक्षण समितीकडे आलेले आहेत। आज सकाळी मला एक फोन आला इथून रुग्णाच्या नातेवाईकाचा की असा पेशंट डेट झालेला आहे आणि निगलिजन्सी एक प्रकारे झालेली आहे। नंतर इथं आल्यानंतर सविस्तर असं कळलं की डॉक्टरांचं म्हणजे नातेवाईकाकडून असं आम्हाला समजलं की ह्यांनी आमच्याच मेडिकलमधून औषधं घ्या किंवा आमचं जे काय आहे ते करा आणि ह्याच्यामध्ये ह्यांचं जी आमच्याकडून घ्या जे आहे आणि परत ह्यांच्याकडे जे नाही आहे 24 तास सेवा त्याच्यामध्ये दिरंगाई जी झालेली आहे त्याच्यामधून रुग्ण दगावल्याची शक्यता आम्हाला प्रथमदर्शनी असं वाटत आहे। आणि आता पेशंटचा असा पेशंटच्या नातेवाईकांचा असा पवित्र आहे की त्यांनी गुन्हा नोंद केल्याशिवाय इथून डेड बॉडी जी काही आहे ती घेऊन जाऊ देणार नाही। पोलीस प्रशासनही इथे आलेलं आहे, पोलीस प्रशासनामध्ये सविस्तर अर्ज आमच्या वतीनं आणि पेशंटच्या नातेवाईकांनी दिलेला आहे, त्यांनी अर्ज स्वीकारलेला आहे, त्याचा आम्हाला सही शिक्का पण केलेला आहे, पण आज घडीला ते जबाब घेणार नाहीत। गणपतीचं वगैरे आहे, कारण आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी उद्या सविस्तर जी काही आहे प्रोसिजर ते करून कारवाई करण्याची हमी आज देत आहेत। पोलीस प्रशासन आलेलं आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की हे हॉस्पिटल जे आहे डॉक्टर प्रमोद घुगे यांचं आयकॉन हॉस्पिटल, येथे वारंवार असे प्रकार होत आहेत आणि ह्यांची अरोगन्सी वगैरे हे रुग्णांकडून आम्हाला वारंवार सांगण्यात येत आहे, पण कुठेतरी प्रशासनी दबावामध्ये आहे का कुठं काय आहे का काय ही माहीत नाही आहे, पण कारवाई झाली पाहिजे हे काय पहिलं प्रकरण नाही आहे। सदर हॉस्पिटलचं पूर्ण मान्यता वगैरे जी काय सदर ह्या प्रकरणाचा दोष आरोप असेल तर प्रकरण हे हॉस्पिटल देखील सील व्हायला पाहिजे ही रुग्ण हक्क संरक्षण समितीची आमची मागणी आहे। आणि सविस्तर चौकशी निष्पक्षपातीपणे जी पूर्वी होत नाही आमच्या तर हमेशापासूनच आमची शंका आहे की अशा प्रकरणामध्ये निष्पक्षपातीपणे चौकशी होत नाही आहे आणि ह्याच्यामध्ये चौकशी व्हावी आणि ह्यांच्यावर दोषी आढळल्यास त्यांच्यावर संपूर्ण कारवाई करावी। आज तिथे आले किंवा शिवाजीला की हेतू पुरस्पर जाणून बुजून दिरंगाई व निष्काळजीपणा करून रुग्णांचे प्राण घेतलेले आहेत असा रुग्णच्या नातेवाईकांचा स्पष्ट आरोप आहे, तसा अर्ज आज पोलीस स्टेशनला दिलेला आहे। धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।